काही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला नाही म्हणून महिला आयोगाकडे ही तक्रार वर्ग केलेली आहे. पद्धतीने शिंदे गटाचे आमदार सातत्याने महिलांबद्दल अत्यंत बेताल वक्तव्य करत आहेत, याला कुठेतरी चाप लागणे गरजेचे आहे. या प्रकरणात त्यांनी कारवाई करण्याची तत्परता दाखवली, त्याच तत्परतेने ते संजय सिरसाटच्या प्रकरणात लक्ष घालतील अशी माझी अपेक्षा आहे. संजय सिरसाटांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या संदर्भाने संभाजीनगर, पुणे आणि परळी अशा तीन ठिकाणी पोलीस तक्रार दाखल करण्याचा आम्ही प्रयत्न केला, मात्र एकाही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला नाही म्हणून महिला आयोगाकडे ही तक्रार वर्ग केलेली आहे. महिला आयोगाने पोलिसांना तक्रार दाखल केल्याचे निर्देश दिल्याचे समजते, पुढे काय कार्यवाही असेल ते लवकरच आम्हाला कळेल. परंतु म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो. ज्या पद्धतीने शिंदे गटाचे आमदार सातत्याने महिलांबद्दल अत्यंत बेताल वक्तव्य करत आहेत, याला कुठेतरी चाप लागणे गरजेचे आहे. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्या सदसद विवेकावर माझा विश्वास आहे. ज्या तत्परतेने शीतल म्हात्रे प्रकरणात त्यांनी कारवाई करण्याची तत्परता दाखवली, त्याच तत्परतेने ते संजय सिरसाटच्या प्रकरणात लक्ष घालतील अशी माझी अपेक्षा आहे आणि मी त्या तक्रारीसाठी आग्रही सुद्धा आहे.